जालन्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। मराठांनो, राजकारणाला बळी पडू नका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना हे आवाहन केलंय। जे काही राजकारण केलं जातंय विरोधकांकडून त्या राजकारणाला बळी पडू नका आणि शांतता राखा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। मराठ्यांचं आरक्षण सुरू होतं त्यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये जो काही वाद झाला त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसतंय। त्यावर जोरदार राजकारण सुद्धा केलं जातंय। आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला। माझी मराठा समाजाला आंदोलकांना नम्र विनंती आहे की त्यांनी स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये। मराठा समाजाला मी आवाहन करतो की त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणती टोकाची भूमिका घेऊ नये। हे शासन त्यांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे उभे आहे। सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या व आता विरोधात असलेल्या नेत्यांनी सुद्धा अशा प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचं काम करू नये। मराठा तरुणांच्या भावनांशी खेळून कोणी राजकारण करू नये एवढीच माझी इच्छा आहे।